अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ. महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे गुरुवार म्हणून माझ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. तर बघा, बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई आमची कुठलीही अडलेली कामं होत नाहीये, आमची अडलेली कामं मार्गी लागावी, किंवा गुरुचरित्राचा अध्याय असा कुठला अध्याय आहे जो वाचल्याने आमच्या मनातली इच्छा पूर्ण होते. तर आज गुरुवार आहे. गुरुवारानिमित्त आज मी तुमच्यासोबत तीच माहिती घेऊन आलेली आहे की तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र बघा. आता तुम्हाला माहिती आहे का, गुरुचरित्राचे पूर्ण 53 अध्याय असतात ते तुम्हाला माहिती आहे. संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं जेवढं फळ तुम्हाला मिळतं तेवढं कुठलाही अध्याय वाचून मिळत नाही. कारण अर्थात तुम्ही पूर्ण गुरुचरित्र वाचल्यावर प्रत्येक अध्यायाची आपापली एक वैयक्तिक फलश्रुती आहे. पण तुम्हाला माहिती का, गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हा गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो. म्हणजेच बघा, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आणलेली कामं होत नाहीये, तुमच्या इच्छापूर्ती होत नाहीये, किंवा सगळ्यात महत्वाचं गुरु खराब आहे. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, गुरु म्हणजे काय? आपले गुरु, मग ते दत्त महाराज असो स्वामी महाराज असो, जो भक्त गुरूंची रोज उपासना करतो, त्यांची सेवा करतो, मग ते स्वामीचरित्र असो गुरुचरित्र असो, त्यांची पारायण करतो, आणि ज्यांच्यावर ज्या व्यक्तीवर गुरूंचा वरदहस्त असतो ना, त्याचा गुरु कधीही खराब होत नाही. कारण स्वयं दत्तगुरूंची कृपा त्याच्यावर असते. आता तुमच्यापासून माझ्यापर्यंत रोज गुरुचरित्राचा अध्याय आपण वाचू शकत नाही, म्हणजे संपूर्ण गुरुचरित्र आपण वाचू शकत नाही, कारण त्याचे तेवढे नियम पण असतात. पण जसं मी तुम्हाला सांगितलं की अध्याय 14वा आणि 18वा हा गुरुचरित्राचा मेरुमणी मानला जातो. आता बघा, जो आपला 14वा अध्याय आहे, 14वा अध्याय जर तुम्ही वाचला, गुरुचरित्राचा 14वा अध्याय जर तुम्ही वाचला, तर तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. तुमचं किती पण अशक्य अशा गोष्टी असो, किंवा म्हणतो ना की ताई आमचं वेळ खूप खराब चालू आहे, आमचं ना काहीच मनासारखं होत नाहीये, असं बघा, कधी कधी आपल्या स्वतःच्या जीवाची खूप हाल होता की सकाळी इकडे असतो संध्याकाळी तिकडे जातो, आपण म्हणतो की कुत्र्यासारखे हाल चालू होत आहे माझे, किंवा कुठलंही काम करताना 100 अडथळे, कधीही ते काम होत नाही, किंवा बाहेरील बाधा आहे, बाहेर असं जाणवतं आपल्याला की नाही काहीतरी करणी बाधा आहे. बऱ्याच व्यक्तींवर असा प्रकार घडत असतो. एक सांगावंसं वाटतं की जगात जेवढी चांगली एनर्जी आहे तेवढी वाईट शक्ती देखील आहे. तर तुमच्या बाबतीत असं घडत असेल, किंवा वारंवार जर अपघात होत असेल, किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं की अडलेली कामं आपली मार्ग होत नाहीये, नोकरी मिळण्यासाठी सगळ्यात महत्वाचं की दत्तगुरूंची आपल्यावर कृपा राहिली ना, तुमचे कुठलेही काम, कुठलाही तुम्हाला गुरु चालू असो, जेव्हा दत्त महाराजांची कृपा, स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर असते, आपला गुरु जर स्ट्रॉंग असला, तर आपले कुठलेही काम हे सफल होतात. म्हणून आपल्याला गुरूंची सेवा करायची असते. जसं मी तुम्हाला सांगितलं की मला माहिती आहे रोज ताई आमच्याकडनं सेवा होत नाही, आमच्याकडनं आम्हाला खूप कामं असतात, सगळं मान्य आहे, पण कमीत कमी दर गुरुवारी जरी तुम्ही गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून वाचावा. बघा, ज्यांना संकल्पयुक्त 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय, किंवा फक्त 14वा अध्याय फक्त 18वा अध्याय, तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त वाचावा. आणि ज्यांना कुठलाही संकल्प करायचा नाहीये, त्यांना फक्त महाराज मला सेवा करायची आहे, काय असेल ते करता आणि करवितात तुम्हीच आहात, मला फक्त सेवा करायची आहे, अशी जर तुमच्या मनात इच्छा असेल तर गुरुचरित्राचा 14वा अध्याय दररोज वाचावा. आता त्याची नियम अटी तुम्हाला मी सांगणार आहे. मी तुम्हाला सांगते, माझ्या घरात मी नाही, माझे मिस्टर सुद्धा 14वा अध्याय दररोज आमच्या घरात पठण होतं, श्रवण देखील होतं. आम्ही काम करता करता मी लावून देते आणि पठणही माझं चालूच असतं. तर 18वा अध्याय मी कधीतरी वाचते, म्हणजे तुम्हाला सांगेल की गुरुवार असला किंवा मला वाटलं की वाचावं, पण 14वा अध्याय इतका वर्ष झाले की वाचतो की तो तोंडपाठ झालेला आहे. म्हणून ज्यांचा गुरु खराब असेल, किंवा ज्यांना कुठल्याही कामात यश मिळत नसेल, असं वाटत असेल की मला कुठल्याही प्रत्येक कामात मला यश मिळावं, सक्सेस मिळावं, त्यांनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय आवर्जून 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 वाचावा. आता नियम अटी मी तुम्हाला सांगते, ज्यांची इच्छा असेल त्यांनी गुरुवारी वाचावा, पण ज्यांना खरंच वाटतंय ना रोज, तर त्यांनी रोज वाचू शकता. गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचताना फक्त एकच नियम आहे, कुठल्याही प्रकारचा मांसाहार तुम्हाला करायचा नाही. आता जे लोक रोज वाचता, ज्यांच्या घरात रोज वाचल्या जातं, किंवा ज्यांना वाचायची इच्छा आहे पण त्यांच्या घरात मांसाहार केला जातो, ते स्वतः खात नाही, तुम्ही वाचा, त्यांना खाऊ द्या. दुसरं,
ज्यांना वाटतं आहे की ताई आम्हीही मांसाहार करतो आणि आम्हालाही वाचायचं आहे त्यांनी गुरुवारी वाचावा. गुरुवारी तर कोणी करत नसेलच म्हणून त्यांनी गुरुवारी वाचावं. ज्यांची इच्छा असेल त्यांनी सोमवारी वाचावं. ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार करत नाही त्या दिवशी तुम्ही वाचू शकता. म्हणून संकल्पयुक्त जेव्हा तुम्ही ही सेवा करता तेव्हा अर्थात तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात. ब्रह्मचर्याचं पालन करायची काही गरज नाही. सकाळी वाचा, दुपारी वाचा, रात्री वगैरे वाचू नका. सकाळी, दुपारी किंवा सहाच्या आत तुम्हाला शक्य असेल तर वाचा. ताई आता हा देवासमोरच बसून वाचावं का? तुमचं पार्लर आहे, बुटीक आहे, तुमचा बिझनेस आहे, दुकान आहे, दुकानात बसून तुम्ही आवर्जून वाचावा. तुम्ही बघा काय फरक पडतो. तुमच्या दुकानावर उद्योगधंदा काय असेल तुमचा त्याला गती मिळते, त्याला चालना मिळते. हे सत्य आहे, अनुभव घेतलेले आहे म्हणून तुम्हाला मी सांगते आहे. ज्यांच्या घरात ज्यांना स्वतः खातात असते की नाही तरी आमच्या घरात असतं आणि आम्ही तर खातोच, त्यांनी गुरुवारी तरी आवर्जून वाचावा. 14वा पण वाचावा आणि 18वा पण वाचावा. 14वा अध्याय याच्यासाठी असतो की इच्छित फलप्राप्ती मिळावी आणि 18वा पण अध्याय याच्यासाठीच असतो की सगळे अडलेले काम आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी. कुठलेही विघ्न, कुठलेही काम करताना 100 विघ्न येतात, त्या विघ्नातून आपल्याला मार्ग मिळावा, त्या विघ्नातून आपल्याला सुटका मिळावी आणि दत्तकृपा आपल्यावर राहावी. तुम्ही खूप कष्ट करताय पण त्या कष्टाला जर यश मिळत नसेल तर गुरुचरित्राचा 14वा अध्याय आणि 18वा अध्याय आवर्जून वाचावा. त्याच्या आधी मला तुम्हाला असं वाटतं, आता माझ्याकडे जे जुनं पुस्तक होतं जे फाटलं आहे आता मी नवीन आणलेलं आहे. 10 रुपयाला आहे, नाही 5-15 रुपये किंमत आहे याची. याच्यात बघा ताई, आमच्याकडे गुरुचरित्राचा ग्रंथ आहे त्याच्यातून वाचू का? नाही. गुरुचरित्र हा ग्रंथ रोज रोज हाताळायचा ग्रंथ नाही येतो. तो तुम्ही कधीतरी वाचू शकता. कधीतरी तुम्ही तो ग्रंथ जेव्हा तुम्ही सामूहिक पारायण करता किंवा तुम्ही साखळी पारायण करता तेव्हा तुम्ही ते वाचू शकता. रोज रोज ह्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या नाहीये किंवा तुम्हाला रोज रोज गुरुचरित्राचा ग्रंथ काढून 14वा अध्याय वाचायचा नाही. कुठल्याही दुकानात जिथे धार्मिक ग्रंथचे बुक्स मिळतात किंवा MPSC चे बुक्स मिळतात तिथे तुम्हाला मिळून जाईल. 10-15 रुपये किंमत आहे. गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचण्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल, आवर्जून तुम्ही जे घोर कष्ट धारण स्तोत्र आहे, ज्याला कोणी अघोर कष्ट धारण स्तोत्र पण म्हणता किंवा घोर कष्ट धारण स्तोत्र पण म्हणता, ते तुम्ही आवर्जून वाचा. आता मी माझं वैयक्तिक सांगत आहे तर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचा रोज एक एक अध्याय मी श्रवण करते आहे कारण ते मला भेटलेलं आहे. तर रोज एक एक अध्याय श्रवण करायचा पण त्याच्या आधी तुम्हाला जे आपलं घोर कष्ट धारण स्तोत्र आहे ते तुम्हाला वाचायचं असतं. 14वा अध्याय वाचण्याच्या आधी पण घोर कष्ट धारण स्तोत्र नक्कीच वाचा, याचा पण अनुभव छान आहे. घोर कष्ट धारण स्तोत्र म्हणजे काय? घोर कष्ट उद्धार स्तोत्र. आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत आहे, ज्या काही गोष्टी घडत आहे त्याचा त्याच्यातून सुटका मिळावीसाठी आणि फक्त तुम्हाला 30 सेकंद लागणार हे घोर कष्ट धारण स्तोत्र वाचायला आणि त्याच्यानंतर गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायला. मी सगळ्या बघा कोण वाचू शकतो, कोणीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही वाचू शकतो. खरंच तुम्हाला सांगते, तुम्ही वाचायला सुरुवात करा आणि काय अनुभव येतो मला सांगा. मी माझ्या वैयक्तिक याच्यावरनं सांगते की आम्ही पण माझ्याकडे आता मी तर आहे पण माझे मिस्टर पण न चुकता वाचता कारण त्यांना याचा अनुभव आलेला आहे. त्याच्याशिवाय मी तुम्हाला सांगणार नाही. आणि माझी हीच एक तळमळ असते की ज्या सेवेने माझं कल्याण झालं आहे तुमचं माझ्या पेक्षा महाराजांनी तुम्हाला भरभरून द्यावं हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते. आणि कृपया करून 14वा अध्याय आणि 18वा अध्याय वाचावा. ज्यांची इच्छा असेल त्यांनी 14वा पण वाचा, 18वा पण वाचा. ज्यांची इच्छा असेल त्यांनी 14वाच वाचावा आणि 18वाच वाचावा. तर झालेल्या माहितीसोबत झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.